आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात मराठा आंदोलकांनी लावून धरली आहे, मात्र आता आरक्षणाचं वादळ राजधानी दिल्लीत घोंगावणार आहे। जाट आणि मराठा समाज एकत्र येत आरक्षणाचा लढा उभारणार आहे, त्यासाठी जाट मराठा संयुक्त आरक्षण संघर्ष समिती स्थापन झाली आहे। दिल्लीच्या तालकटोरा इंडोर स्टेडियमवर सोमवारी अखिल भारतीय जाट महासभेचं महाअधिवेशन झालं। या बैठकीत येणाऱ्या काळात जाट आणि मराठा एकत्रितपणे आरक्षणाची लढाई उभारणार असल्याचं निश्चित झालंय। हे जे आरक्षणापासून देशामध्ये वंचित असणारे घटक यांना एकत्र करून एक दिल्लीला संसदेच्या अधिवेशनाच्या काळात किंवा नंतरच्या एक दोन तीन चार दिवसांनी असं ते ठरलेलं आहे, करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे। आम्हाला ओबीसीमधून 27% आता आरक्षण महाराष्ट्रात मिळालं पाहिजे आणि 27% आरक्षण झाल्यानंतर मर्यादा केंद्राने वाढवली पाहिजे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे